नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत आहे। टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम 2 महिन्यापासून चालू आहेत। खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या वतीने खडकी बोपोडी दापोडी परिसरातील नागरिकांना खडकी शिक्षण संस्थेचे मानद अध्यक्ष ॲडव्होकेट एस के जैन, अध्यक्ष मान्य कृष्णकुमार गोयल, चिटणीस आनंद चाजेड, राजेंद्र भुतडा, प्राचार्य डॉक्टर एम यू मुलाने, महादेव रोकडे, प्राध्यापक अरुण शेलार, प्राध्यापक कृपाली आवचरे, डॉक्टर दत्ता मुपकडे, डॉक्टर अश्विनी भालेराव यांच्या उपस्थितीत मोफत मास्क वाटण्यात आले। संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून गेली 2 महिने नागरिकांना 2 वेळच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे। सर्व नागरिकांना मास्कचे वाटप महाविद्यालयाच्या वतीने मान्य प्राचार्य डॉक्टर मुलाने यांनी कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते। खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने 2000 नागरिकांना मास्क वितरित करण्यात आले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम यू मुलाने यांनी परिश्रमपूर्वक या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनातून बचाव करण्यासाठी महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वांनी मास्क वापरावं हे गेल्या 1.5 महिन्यापासून प्रत्येकजण सांगतायत, तरी पण अनेक लोक असे सापडले आहेत की ते मास्क वापरत नाही। खरं म्हणजे हे आपलं कर्तव्य आहे आपण मास्क वापरायचं, म्हणून माझ्या मनात विचार आला की आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत विनम्रपूर्वक ही मोहीम राबवावी की मास्क त्यांना द्यावं आणि विनंती करावी की हे मास्क तुमच्यासाठी, आमच्यासाठी, समाजासाठी व राष्ट्रासाठी वापरणं गरजेचं आहे। म्हणून हे 2000 मास्क म्हणजे टोकन आहे, हे काही सर्व रिलीफ नाही, पण सर्वांनी पुढे येऊन आपल्या संबंधित लोकांना मास्क द्यावं, मास्क वापरायचा आग्रह करावा, लोकांनी मास्क वापरावं आणि आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवावं। कोरोनापासून लांब राहण्यासाठी एक हा पर्याय आहे की जेणेकरून हा कोरोनाचा जो व्हायरस COVID-19 आपण जे म्हणतो आहे ते पसरणार नाही आणि पसरण्यापासून आपल्याला रोखता येईल। धन्यवाद। नमस्कार, मी कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष खडकी शिक्षण संस्था, पुणेकर नागरिक बंधू भगिनींनो, लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3 मध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि या गेल्या 2 महिन्यामध्ये खडकी शिक्षण संस्थेमार्फत अनेकविध उपक्रम पुणे शहरात राबवले। सर्वप्रथम आम्ही गरजू नागरिकांना प्रत्येक घरी त्यांच्या अन्न वाटप केलं, अन्नाचे पॅकेट्स दररोज 800 पोकळीमध्ये पोषण केलं आहे। आमच्या शिक्षकांनी मास्क तयार केले, ते त्यांनी वाटले। त्यानंतर संस्थेमधल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे तो बालवाडी असेल, प्रायमरी असेल, हायस्कूल, इंटर कॉलेज असेल किंवा कॉलेज असेल, इंग्रजी मिडियममधले विद्यार्थी असतील, अशा सर्वांना आम्ही धान्य वाटप केलं। 5 किलो आटा, 2 किलो तांदूळ, 1 किलो तेल आणि 1 साबणाची वडी अशा पद्धतीने, कारण हा संपूर्ण भाग आमचा जो आहे हा अत्यंत मागासलेला आणि गरीब आणि गरजू लोकांचा भाग आहे, आणि म्हणून आमच्या सर्व संस्थेमधल्या सर्व स्टाफने एकत्र येऊन काही पैसे जमा केले आणि तेवढेच पैसे संस्थेनेही त्याच्यामध्ये टाकले आणि गेली अनेक दिवस हा उपक्रम चालू आहे। मास्कचं जेव्हा आम्ही पाहिलं की या शहरामध्ये अनेक नागरिक, या गावामध्ये नागरिक फिरत असताना विदाऊट मास्क ते फिरतात, म्हणून आम्ही खडकी शिक्षण संस्थेतर्फे आणि असं ठरवलं की आपण या भागातील लोकांना आमच्यातर्फे फ्री मास्कचं वाटप आपण करू, आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही ती मोहीम हाती घेतली आणि या संपूर्ण भागामध्ये जवळजवळ 2000 मास्क आता आज आम्ही या ठिकाणी वाटप केलेलं आहे। सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, हात धुतले पाहिजे, लोकांच्या संपर्कात येता कामा नये। धन्यवाद। त्याला माहितीच आहे की आपण सर्वात मोठ्या अशा कोरोनाचं जे मोठं संकट देशावर आलं आहे याला तोंड देत आहोत, आणि तोंड देत असताना आपण आमचे खडकी संस्थेचे मानद अध्यक्ष आदरणीय ASK जैन साहेब, त्याचप्रमाणे आमचे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कृष्णकुमार गोयल साहेब यांनी जवळपास 3 ते 4 हजार मास्क या ठिकाणी वाटप करण्याचं खडकी बोपोडी आऊंद या भागात ठरवलेलं आहे, आणि आज सकाळी 10:30 वाजल्यापासून आम्ही हे सुरक्षित मास्क जे वॉशेबल आहेत, जे धुण्यायोग्य आहेत आणि रियूज करता येतील असे मास्क या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून आम्ही देत आहोत। आमची खडकी शिक्षण संस्थेतून अनेक गरजू विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही धान्याचं वाटप केलेलं आहे,
त्याचप्रमाणे अनेक गोष्टीमध्ये आमची खडकी शिक्षण संस्था जी 113 वर्षाचा इतिहास असलेली जुनी संस्था आहे खडकी भागातली, आम्ही जनजागृती करत आहोत. सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्राचार्य मुलांनी MU टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी. आम्ही गेले 2 महिने झाले आमच्या संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने गरजू विद्यार्थी आणि कोरोना 19 याला मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत पद्धतीने आम्ही अन्नधान्यांचं वाटप करीत आहोत. संस्थेचं असणारं कॉन्ट्रिब्युशन, त्यानंतर आमच्या सर्वच या संस्थेतल्या असणाऱ्या सेवकांचं असणारं त्यामध्ये निधी, त्याचप्रमाणे इतर सामाजिक संस्थांनी दिलेला निधी यांच्यामार्फत अन्नधान्यांचं वाटप करतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आम्ही मास तयार केलेले आहेत, त्या मासचं वाटपही केलं जात आहे. त्याचप्रमाणे आज टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने माननीय अध्यक्ष गोयलसाहेब आणि मानद अध्यक्ष जैनसाहेब यांच्या वतीने आज मासचं 2000 मासचं वाटप या विद्यार्थ्यांना नागरिकांना करीत आहोत. सामाजिक जाण आणि सामाजिक जागृती निर्माण व्हावी आणि समाजाचं भान ठेवून समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून या दृष्टिकोनातून मानवी जीवन सुरक्षित राहण्यासाठी या मार्चा यामागे उद्देश आहे की आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या समाजाच्या कर्तृत्वातून मुक्त होण्यासाठी काही ना काही प्रमाणामध्ये मदत करणं ही प्रत्येक मानवाचं कर्तव्य. या भावनेतून प्रत्येक संस्थाचालक, आमच्या संस्थेचे अध्यक्ष, मानद अध्यक्ष, सचिव आणि इतर सर्व संचालक आणि सर्व प्राध्यापक आपापल्या परीने काही ना काही मदत करत असतात. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचं जे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचा विभाग आहे त्यांच्यामार्फत अहोरात्र आत्तापर्यंत सर्व भागामध्ये जी विद्यार्थी आमचे 200 आहेत ते विद्यार्थी आपापल्या घरी मास्क करतात आणि शेजारी पाजाऱ्यांना वाटप करतात. तसंच करोनाची घटना किंवा करोना हाणामारी दूर करण्यासाठी किंवा ती नुकसान दूर करण्यासाठी तिथेही हे विद्यार्थी प्रबोधन करीत आहेत. त्यामुळे आमचं सामाजिक कार्याचं योगदान फार मोठ्या प्रमाणात या संस्थेच्या वतीने आम्ही करीत आहोत. आपण याबद्दल आलाय त्याबद्दल आपण धन्यवाद देतो. समाजामध्ये कोरोनासारखा आजार फार मोठ्या प्रमाणावर व्यापक होत चाललेला आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही आपण उपाययोजना करत आहोत. याच्यामध्ये आपण महाविद्यालयातर्फे आणि खडकी शिक्षण संस्थेतर्फे आपण मास्क वाटप करत आहोत. या सर्व मास्कचा सर्वांनी चांगल्या पद्धतीने वापर करावा आणि त्याचा आरोग्याला सर्वांनाच उपयोग होईल असं मला वाटतं. मी प्राध्यापक महादेव रोकडे, मराठी विभाग प्रमुख, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी. आमच्या खडकी शिक्षण संस्थेच्या वतीनं सर्व नागरिकांना मास्कचं वितरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर गेली 2 महिन्यापासून संस्थेच्या वतीनं सर्व गोरगरिबांना 2 वेळचं जेवण संस्थेच्या वतीनं चालू आहे. याबद्दल मला माझ्या संस्थेचा फार अभिमान वाटतो आणि आपण या महामारीतून मुक्त होऊ मी संस्थेला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. मी रुपाली अवचरे, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामधील प्राध्यापक आहे. आज आमच्या कॉलेजच्या वतीनं गोरगरिबांना शिधा वाटप आणि मास्क वाटप करण्यात येत आहे. हे आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले मास्क आहेत. त्याचबरोबर आपल्या सरकारने लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या काही नियम जे काही टाकलेले आहेत त्याचं सर्वांनी यथायोग्य पालन करावं असं आवाहन आहे.